काही घर स्मारक बनतात, त्याच्यातले दिबा पाटील साहेब आहे का, घर स्मारक करून टाकलं एवढं त्यांचं कर्तव्य आहे. आणि शेतकरी चळवळीतलं म्हणजे खास करून ह्या चळवळी फार आता तर ते कालबाह्य झालेले आहे, कारण धर्मजातीचे गणित एवढे मोठे झाले त्याच्यानं खरी कष्टाची लढाई किंवा हक्काची लढाई म्हणता येईल. धर्मजातीच्या लढाईमध्ये हक्काची लढाई मागं पडत जात असतात. दिवा पाटीलचा इतिहास, यांचा इतिहास निश्चितच पुन्हा प्रेरणादायी ठरणार आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, गर्व आहे का मला या घरी येता आलं, माझं स्वागतही झालं. आणि हा सगळा इतिहास त्यांच्या सगळ्या वारसदारांना भेट आलं, त्यांच्या मुलांना भेट आलं. संघर्ष काही लहान गोष्ट नसते, कोणी संघर्षात राहूच इच्छित नाही, म्हणजे सत्तेतला संघर्ष तर कोणालाच नको आहे. आणि अशा अशात ही उदाहरणं निश्चितच आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांचं जीवन मी आत्तापर्यंत विधानसभेत भाषणं वाचलेली नाही, पण आता नक्की वाचल आणि त्याच्यातून काही अधिक प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं ते नाव द्यायचा ठराव विधान परिषदेने पारित केलेला आहे आणि आता केंद्राचा तेवढा फक्त राहिलेला आहे. मला वाटतं शिंदे साहेब निश्चितच ते पण अशा व्यक्तिमत्वाचं नाव, जो नाव देईन तो मोठा होणार आहे. त्याच्यानं नाव देणार नाही असं होणारच नाही. कधी कधी नाव जसं असते ते मोठे होतात, पण इथं जे नाव दिबा पाटील साहेबांचं देईल ते मोठे होणार आहे. त्याच्यानं मला वाटत नाही ते नाकारणार म्हणून कोणी. आम्ही त्याचं समर्थनच करतोय आणि तातडीनं लगेच केंद्रानं ते मंजूर करून एका आंदोलकाचं, एक संघर्षमय शेतकरी नेत्यांचं नाव उडत्या विमानाच्या विमानतळावर लागलं पाहिजे. ज्यांचं जमिनीवरचं काम होतं ते हवेत उडणाऱ्या विमानतळाला नाव लागलं पाहिजे. आणि त्या आकाश गंगालाही सांगता आलं पाहिजे का जमिनीवरचा माणूस आता आकाश झेप घेत आहे, ते गेल्यानंतर सुद्धा ते कार्य किती महत्वाचं आहे, जणू काही ते सांगण्याची एक नवीन आम्ही पाहतोय यातून, एक नवीन संदेश या माध्यमातून जाईल असं सुद्धा वाटतं.